गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज आपण केमिकल रिएक्शन्स मधला जो सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो अटॅकिंग रिएजंट याच्यावर फोकस करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की ज्या केमिकल रिएक्शन्स असतात या केमिकल रिएक्शन्स कशा प्रकारे होत असतात हे आपण समजून घेऊन राहिलेलो आहोत की ऍक्च्युअली केमिकल रिएक्शन्स आपल्याला पार्ट करायच्या नाहीच आहे। तर केमिकल रिएक्शन्स मध्ये एक जो केमिकल कंपाऊंड आहे ज्याला आपण काय म्हणत असतो सबस्ट्रेट म्हणत असतो। काय म्हणतो? सबस्ट्रेट। अल्किल ग्रुप आणि फंक्शनल ग्रुप असणारा पार्ट म्हणजे सबस्ट्रेट। आणि दुसरा जो रिएक्टंट असतो त्याला आपण रिएजंट म्हणत असतो, अटॅकिंग रिएजंट, जो आज आपण डिस्कशन्स मध्ये घेणार आहोत। हा अटॅकिंग रिएजंट सुटेबल कंडिशन्स मध्ये जेव्हा रिएक्शन्स करतो तर एक प्रॉडक्ट तयार होते रिएक्शन्स मध्ये, आणि कधी कधी रिएक्शन्स मध्ये साईड प्रॉडक्ट सुद्धा तयार होत असते। तर ती डिपेंड आहे की आपल्या कोणत्या टाईपचे रिएक्शन होत असते, ऍडिशन, सबस्टिट्यूशन किंवा एलिमिनेशन। तर आज आपण हा जो रिएजंट आहे याच्यावर फोकस करणार आहोत। हा रिएजंट ऑर्गॅनिक स्पेसिस सुद्धा राहू शकते किंवा इनऑर्गॅनिक सुद्धा राहू शकतो। हा ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा राहू शकतो म्हणजे कार्बनने बनलेला कंपाऊंड सुद्धा राहू शकतो, आणि हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा राहू शकतो। इनऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कोणते? जे कार्बन आणि कार्बन सोडून दुसरे कंपाऊंड जे असतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो। जसं पोटॅशियम हायड्रॉक्साईड इनऑर्गॅनिक कंपाऊंड, सोडियम हायड्रॉक्साईड हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। म्हणजे आपला रिएजंट ऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा राहू शकतो आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा राहू शकतो। तर आता हा जो अटॅकिंग रिएजंट असतो जो आपल्या सबस्ट्रेटवर अटॅक करणार आहे, सबस्ट्रेटच्या फंक्शनल ग्रुपवर अटॅक करणार आहे, हे अटॅकिंग रिएजंट दोन प्रकारचे असतात। एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट पार्ट न बनलेला असतो आणि एक इलेक्ट्रॉन रिच पार्ट न बनलेला असतो। जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट पार्ट आहे त्याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणतो। त्याला आपण कोणता पार्ट म्हणतो? इलेक्ट्रॉन डिफिशियंट पार्टला इलेक्ट्रोफाइल म्हणतो। आणि जो इलेक्ट्रॉन रिच असतो ज्याला आपण एनयू निगेटिव्ह इंडिकेट करणार आहोत त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफाइल म्हणतो। काय म्हणतो? न्यूक्लियोफाइल। म्हणजे न्यूक्लियस लव्हिंग आणि हे इलेक्ट्रॉन लव्हिंग। इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस एक पार्ट असतो याच्यात आणि हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस पार्ट असतो। हे आपल्या सबस्ट्रेटच्या फंक्शनल ग्रुपवर काय करत असतात? अटॅक करत असतात आणि या कंपाऊंडला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करत असतात। त्यामुळे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये हा इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल ओळखणं अतिशय आवश्यक आहे। जसं फॉर एक्झाम्पल जर एक एक्झाम्पल दिलं मी की सपोज एक इथिल क्लोराईड घेतला आणि या इथिल क्लोराईडचे रिएक्शन्स आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड ऍक्विअस पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केली, तर या रिएक्शन्स मध्ये हा मेटल पॉझिटिव्ह असतो म्हणजे तुमचा इलेक्ट्रोफाइल झाला, आणि हा OH निगेटिव्ह आहे म्हणजे हा तुमचा न्यूक्लियोफाइल झाला। इथे आपला हा सबस्ट्रेट आहे अल्किल ग्रुप आणि फंक्शनल ग्रुप वाला, यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नुसार कार्बन निगेटिव्ह सॉरी क्लोरीन निगेटिव्ह आणि कार्बन पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे हा न्यूक्लियोफाइल म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस इथे जर आला तर हा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस इथून निघून जाते, आणि म्हणून या रिएक्शन्सला आपण काय म्हणत असतो? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स म्हणतो। कोणती म्हणतो? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन। कारण इथे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस म्हणजे न्यूक्लिओफाइल इथे आला सबस्ट्रेटवर आणि या सबस्ट्रेटच्या इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस काढून टाकलं, त्यामुळे आपण यांना म्हणत असतो की न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स। तर त्यामुळे आपल्याला हे न्यूक्लिओफाइल ओळखणं, इलेक्ट्रोफाइल ओळखणं खूप महत्वाचं आहे। तर आपण यांच्याच विषयी माहिती करून राहिलो की नेमकं आपण इलेक्ट्रोफाइल कशाला म्हणायचं आहे आणि न्यूक्लिओफाइल कशाला म्हणायचं आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात पहिल्यांदा तर आपण रिएजंटची डेफिनेशन करू। ऍक्च्युली हा जो रिएजंट असतो हा रिएजंट काय असणार आहे माहिती आहे का? एन इलेक्ट्रॉन डिफिशियंट ऑर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असेल विच अटॅक ऑन द सबस्ट्रेट। जो सबस्ट्रेट वर अटॅक करल इन अ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण? रिएजंट। म्हणून आपण याची डेफिनेशन कशी करायची आहे? एन
इलेक्ट्रॉन डिफिशियंट, एक तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट से और इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज से, कैसे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज से, या प्रकार का कोणता तरी इलेक्ट्रॉन डिफिशियंट आणि इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज राहिला आहे. विच अटॅक, जो काय करणार आहे, विच अटॅक ऑन इलेक्ट्रॉन, विच अटॅक ऑन सबस्ट्रेट, जे आपल्या सबस्ट्रेट वर काय करतो, अटॅक करतो. विच अटॅक ऑन सबस्ट्रेट, आपल्या सबस्ट्रेट वर अटॅक करत असतो. ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन्स, जेव्हा केमिकल रिएक्शन्स होत असतात, इन अ केमिकल रिएक्शन्स, केमिकल रिएक्शन्स मध्ये, तर त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा आहे आपल्याला. इज कॉल्ड रिएजंट, यालाच काय म्हणतो आपण, रिएजंट म्हणत असतो. दीज रिएजंट्स आर ऑफ टू टाइप्स, रिएजंट दोन प्रकारचे असतात, एक डिफिशियंट आणि एक रिच. त्याच्यामुळे आपण इथे नेक्स्ट पॉइंट मध्ये टाइप ऑफ रिएजंट समजून घेऊ. रिएजंट दोन प्रकारचे आहेत, बरोबर आहे. एक तुमचा इलेक्ट्रॉन डिफिशियंट रिएजंट, ज्याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणत असतो, म्हणून एक रिएजंट आपण करता म्हणणार इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजेच इलेक्ट्रॉन लविंग, म्हणजे ज्याच्यापेक्षा हे डिफिशियंट असेल त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसीस कडे अट्रॅक्ट करतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसीस सोबत काय करेल, अट्रॅक्शन करेल. इलेक्ट्रोफिलिक रिएजंटलाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोफाइल म्हणत असतो. काय म्हणतो, इलेक्ट्रोफाइल, ज्याला आपण डिनोट कसं करत असतो, कॅपिटल ई पॉझिटिव्ह ने काय करणार डिनोट करत असतो. आणि दुसरा जो रिएजंट असतो तो असतो न्यूक्लिओफिलिक रिएजंट. कोणता आहे दुसरा, न्यूक्लिओफिलिक रिएजंट असतो, म्हणजे न्यूक्लियस मधील पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीस कडे अट्रॅक्शन करणारा, हा स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहे त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसीस कडे अट्रॅक्शन करते, आणि म्हणून याला आपण न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणत असतो किंवा न्यूक्लिओफाइल म्हणत असतो. काय म्हणत असतो, न्यूक्लिओफाइल, बरोबर आहे. दॅट इज वी आर डिनोटेड किंवा रिप्रेझेंट बाय एन यू निगेटिव्ह असं आपण रिप्रेझेंट करत असतो. याच्या नावातच आहे इलेक्ट्रोफाइल, म्हणजे इलेक्ट्रॉन लविंग, याचा अर्थ याच्यापाशी इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे आणि तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसीस सोबत काय करणार आहे, अट्रॅक्शन करणार आहे, म्हणून त्याचं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक. आणि दुसरा जो आहे तो न्यूक्लिओफाइल, न्यूक्लियस लविंग. सर्वांना माहिती आहे न्यूक्लियस वर पॉझिटिव्ह चार्ज असते प्रोटॉन, म्हणून हे निगेटिव्हली चार्ज स्पेसीस त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल न्यूक्लियस कडे, म्हणून याचं नाव ठेवलं न्यूक्लिओफिलिक रिएजंट, म्हणजे हा इलेक्ट्रॉन रिच असेल म्हणून तो न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होईल डिफिशियंट स्पेसीस कडे, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसीस कडे अट्रॅक्ट होईल. तर आपण आता या टाइप ऑफ रिएजंट मध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक रिएजंट किंवा इलेक्ट्रोफाइल विषयी इन्फॉर्मेशन समजून घेऊ, ठीक आहे. म्हणून आता आपण इलेक्ट्रोफाइल वर फोकस करू. नेमकं या रिएजंट्स मध्ये इलेक्ट्रोफाइल्स कोणाला म्हणायचं ते समजून घेऊ. बघा आता लक्षात ठेवायचं आहे, म्हणून नेक्स्ट जे आपण रिएक्शन्स मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आपला कोणता आहे, इलेक्ट्रोफाइल किंवा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स. तर इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स नेमकं आपण कशाला म्हणणार आहोत किंवा इलेक्ट्रोफाइल्स आपण कशाला म्हणणार आहोत हे समजून घेऊ. आता तर आपल्याला माहिती आहे की याच्या नावातच आहे इलेक्ट्रोफिलिक, तर याचा अर्थ इलेक्ट्रॉन लविंग स्पेसीज, याचा याच्यापाशी काय इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज सोबत अट्रॅक्शन करणार आहे. आता ऍक्च्युली इलेक्ट्रोफाइल काय असते, तर आपण जर याचे एक्झाम्पल पाहिले तर या एक्झाम्पल आपल्याला क्लिअर होऊन जाईल की नेमकं आपण इलेक्ट्रोफाइल्स कशाला म्हणायचं आहे, काय की नाही. एक्झाम्पल मध्ये ऑल कॅटायन्स आर द इलेक्ट्रोफाइल्स, सर्वच कॅटायन्स ऍक्च्युअली काय राहतील, इलेक्ट्रोफाइल्स राहतील. म्हणून एक्झाम्पल मध्ये ऑल कॅटायन्स, मी कॅटायन्स पहिले घेतो, बघा लक्षात ठेवायचा इलेक्ट्रोफाइल्स मध्ये. तर आता या कॅटायन्स मध्ये नॅचरली तुम्ही कोणताही कॅटायन्स घ्या हा डिफिशियंटच राहील, त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉनची कमतरता राहील. एच पॉझिटिव्ह आहे, त्याच्यानंतर CH3 पॉझिटिव्ह आहे, त्याच्यानंतर कोणताही घ्या Cl पॉझिटिव्ह, त्यानंतर Br पॉझिटिव्ह, त्यानंतर कोणताही पॉझिटिव्ह घेतला तरी मी चालते असं सांगून राहिलेलो. तर हे जे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसीज असतील, खूप सारे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो पॉझिटिव्ह चार्ज मध्ये, तर तुम्ही Br पॉझिटिव्ह घेतला, R पॉझिटिव्ह घेसाल, आहे की नाही, अशा प्रकारे. त्यानंतर NO2 पॉझिटिव्ह,
नायट्रोनियम आयन्स, SO3H पॉझिटिव्ह, खूप सारे आपल्या केमिस्ट्रीच्या रिएक्शन्स मध्ये हे इलेक्ट्रोफाइल म्हणून ओळखायचे आपल्याला. जसं NO2 पॉझिटिव्ह झाल्यानंतर आपण इथे NO पॉझिटिव्ह नायट्रोसोनियम आयन हा सुद्धा घेऊ शकतो. तर असे खूप सारे कोणताही पॉझिटिव्ह आयन्स घ्या तर दीज आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफाइल, मीन्स दे आर द इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. हे डिफिशियंट असल्यामुळे इलेक्ट्रॉन री स्पेसिस सोबत त्यांचं अट्रॅक्शन होणार आहे. त्याच्यानंतर सर्टन न्यूट्रल मॉलिक्यूल सुद्धा असतील न्यूट्रल मॉलिक्यूल सुद्धा असतील. आता नेमकं न्यूट्रल मॉलिक्यूल डिफिशियंट केव्हा राहील आहे की नाही, तर न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड असणार आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड असणार आहे. आता इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मी जर बोरॉन घेतला तर या बोरॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामुळे ते 3 दुसऱ्या सोबत बॉन्ड करत म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले आता 6, आणि म्हणून हा इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे, डिफिशियंट आहे, 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो दुसऱ्याकडून. म्हणून बोरॉन ट्रायफ्लोराइड तसंच अल्युमिनियम ट्रायफ्लोराइड, अल्युमिनियम ट्रायफ्लोराइड हे काय आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे. ठीक आहे. त्यानंतर इनकम्प्लीट ऑक्टेट नंतर काही असेही असतात ज्यांच्यापाशी व्हॅकंट डी ऑर्बिटल असले पाहिजे. व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल असेल, व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल असेल. जसं फॉस्फरस पेंटाक्लोराईड आहे, त्यानंतर SO3 आहे, या टाईपची ज्यांच्यापाशी व्हॅकंट डी ऑर्बिटल असेल तर ते सुद्धा दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करू शकतात आणि म्हणून हे डिफिशियंट असतात. त्याच्यामुळे खूप सारे न्यूट्रल मॉलिक्युल आहेत जे या कॅटेगरीमध्ये येतील, इनकम्प्लीट ऑक्टेट वाले किंवा व्हॅकंट डी ऑर्बिटल वाले. तर त्या एक्झाम्पल मध्ये आपण सांगून राहिलेलो बोरॉन ट्रायफ्लोराइड आहे, अल्युमिनियम ट्रायफ्लोराइड आहे की नाही, त्यानंतर ZnCl2 आहे, FeCl3 आहे, हे सारे एक्झाम्पल कशाचे आहेत तर SO3 आहे, त्यानंतर SnCl4 आहे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड सॉरी व्हॅकंट डी ऑर्बिटल वाला, त्यानंतर फॉस्फरस पेंटाक्लोराइड आहे, फॉस्फरस पेंटाक्लोराइड व्हॅकंट डी ऑर्बिटल्स अवेलेबल आहे यांच्यापाशी. असंच HNO3 नायट्रिक ऍसिड, H2SO4 हे सर्व कोणते कंपाऊंड आहेत जे न्यूट्रल असून सुद्धा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतात, म्हणजे हे डिफिशियंट आहे आणि त्यांच्यामुळं त्यांना आपण इलेक्ट्रोफिलिक रिएजंट असं म्हणत असतो. म्हणून इलेक्ट्रोफिलिक रिएजंटची डेफिनेशन आपल्याला द्यायची आहे किंवा इलेक्ट्रोफाईलची डेफिनेशन द्यायची आहे. जनरली यांच्यापाशी जे ऍटम आहेत ते हे ऍटम काय असते, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो आणि जो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस सोबत अट्रॅक्शन करतो आणि म्हणूनच आपण त्याला इलेक्ट्रोफाईल म्हणतो. म्हणून स्पेसिस कंटेन अशा स्पेसिस न्यूट्रल मॉलिक्युल किंवा कॅटायन्स, म्हणून याची डेफिनेशन काय करतात इलेक्ट्रोफाइल किंवा इलेक्ट्रोफिलिक रिएजंटची, अ स्पेसिस कंटेन एन ऍटम, आंसर अ स्पेसिस कंटेन एन ऍटम, कंटेन एन ऍटम विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट, जो कसा असेल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल, विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट ज्याच्यापाशी इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी असेल, एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा इनकम्प्लीट ऑर्बिट असेल किंवा व्हॅकंट डी ऑर्बिटल असेल. अँड अटॅक, डिफिशियंट इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो अँड अटॅक, कोणावर अटॅक करेल तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, कोणावर अटॅक करेल इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस वर काय करणार आहे तो अटॅक करणार आहे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस किंवा रिच सेंटर म्हणू आपण. इट इज कॉल्ड ॲज, याला आपण काय म्हणू, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत इलेक्ट्रोफाईल किंवा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स म्हणणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रोफाईलची डेफिनेशन आणि काही इलेक्ट्रोफाईलचे एक्झाम्पल घेतले आपण, काही व्हॅकंट डी ऑर्बिटल असणारे, काही इनकम्प्लीट ऑक्टेट असणारे न्यूट्रल मॉलिक्यूल, आणि कॅटायन असेल तर त्याच्यापेक्षा इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सीच असेल, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन रिसेंटरवर अटॅक करत आपण इलेक्ट्रोफाईल म्हणत असतो. तर आता इलेक्ट्रोफाईल विषयी जर आपण इन्फॉर्मेशन समजून घेतल्या तर त्या कशा असतील इलेक्ट्रोफाईल्स, लक्ष ठेवा. आता इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना की इलेक्ट्रोफाईलचे एक्झाम्पल डेफिनेशन आपण समजून घेतली, काही न्यूट्रल मॉलिक्युल सुद्धा मी सांगितले आताच की न्यूट्रल मॉलिक्युल्स नेमके कोणते असतात, ते
एक तर इनकम्प्लीट ऑक्टेट वाले किंवा वैकंट डी ऑर्बिटल अवेलेबल असणारे, जसं बोरॉन ट्रायफ्लोराइड सांगितलं, AlCl3, ZnCl2, FeCl2 किंवा FeCl3, SnCl4, त्यानंतर SO3, त्यानंतर PCl5, खूप सारे असे ऍसिड म्हणता येईल तुम्ही, HNO3, हे सर्व काय झाले, न्यूट्रल मॉलिक्यूल झाले जे इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होत असतात. आता इलेक्ट्रोफाईल विषयी काही इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ, म्हणजे काही पॉइंट लक्षात ठेवायचे. इलेक्ट्रोफाईल्स म्हणजे दे आर इलेक्ट्रॉन्स लव्हिंग स्पेसिस किंवा दे आर इलेक्ट्रॉन लव्हिंग्स. हे काय असतात इलेक्ट्रोफाईल्स? इलेक्ट्रॉन लव्हिंग राहणार आहे पॉझिटिव्ह असल्या किंवा डिफिशियंट असल्यामुळे, म्हणून दे आर इलेक्ट्रॉन लव्हिंग, हेन्स नेम्ड एज इलेक्ट्रोफाईल. म्हणून त्याला आपण काय म्हणू, हेन्स म्हणून त्यांचं नाव दिलं आहे, हेन्स नेम एज इलेक्ट्रोफाईल, म्हणून त्यांना नाव दिलं इलेक्ट्रोफाईल. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते. त्यानंतर दे आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, हे जे असतात हे सर्व इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. दे आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगणार आहोत की इलेक्ट्रोफाईल अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. दे अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर. ते इलेक्ट्रॉन रिच सेंटर वर काय करतील, अटॅक करतील. नॅचरल आहे की डिफिशियंट असल्यामुळे इलेक्ट्रॉन रिच सेंटर वर अटॅक करतील. दे आर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टही करतील, म्हणून त्यांना आपण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणणार. आणि जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात ते लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार लेविस ऍसिड असतात, म्हणून इलेक्ट्रोफाईल्स आर लेविस ऍसिड. दे आर लेविस ऍसिड अकॉर्डिंग टू द लेविस. लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार हे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर असतात आणि इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स आर कॉल्ड ऍज लेविस ऍसिड, म्हणून इलेक्ट्रोफाईल्स आर लेविस ऍसिड. त्यानंतर दे ऍक्ट ऍज ए ऑक्सिडायझिंग एजंट. आता ते दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन द्यालेला होता म्हणजे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो, दे आर ऍक्ट ऍज ए ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून आपण सांगतो दे आर ऍक्ट ऍज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट हे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट करत असतात इलेक्ट्रोफाईल्स. क्लिअर आहे. दे आर आयदर पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. त्यानंतर आपण दे आर आयदर एक ते काय राहतील, पॉझिटिव्ह चार्ज असतील ऑर न्यूट्रल मॉलिक्युल असतील, ऑर न्यूट्रल मॉलिक्युल. पण न्यूट्रल कसे असतील, इलेक्ट्रॉन डिफिशियंट न्यूट्रल मॉलिक्युल आणि विच इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. न्यूट्रल मॉलिक्युल असले पाहिजे पण ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट असले पाहिजे या प्रकारचे. ठीक आहे. दे आर रिप्रेझेंटेड ऍज, त्यांना आपण रिप्रेझेंट कसं करतो, म्हणून दे आर रिप्रेझेंटेड ऍज, त्यांचं रिप्रेझेंटेशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. दे आर रिप्रेझेंटेड ऍज ई पॉझिटिव्ह असं आपण त्यांचं काय करत असतो, रिप्रेझेंटेशन करत असतो. आता काही रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक, जिथे इलेक्ट्रोफाईल ऍड होतो किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होते, तर त्या रिएक्शन्सला इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन म्हटल्या जात असते. तर अशा बऱ्याचशा रिएक्शन असतात की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल आपला रोल करतो आणि म्हणूनच त्यांना इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन म्हटल्या जात असतात. तर जसं ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये मेनली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असते, म्हणून आपल्याला ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रोफाईल ओळखणं खूप महत्वाचं असते. बघा लक्षात ठेवायचं आहे की ऍरोमॅटिक कंपाऊंड जे असतात, ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये कोणती रिएक्शन असते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ज्याला मी शॉर्टकट मध्ये ESR म्हटलं. जसं फॉर एक्झाम्पल मी जर एक बेन्झिन घेतला आणि या बेन्झिनची रिएक्शन कोणासोबत केली, क्लोरिनेशन केलं इन द प्रेझेन्स ऑफ अनहेड्रस AlCl3. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, अनहेड्रस AlCl3 कॅटेगरीच्या प्रेझेन्स मध्ये. तर नॅचरली एक इलेक्ट्रोफाईल राहील, एक न्यूक्लियोफाईल राहील. इथेही एच पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह असेल, हा इलेक्ट्रोफाईल इथे चालला जाईल, तिथून इलेक्ट्रोफाईल येऊन जाईल, यालाच आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला एक क्लोरोबेन्झिन भेटल प्लस SCl निघून जाईल. असंच मी जर याचं काय केलं,
नायट्रेशन्स केलं असतं. नायट्रेशन्स म्हणजे हा जर बेन्झिन घेतला असता मी आणि या बेन्झिनवर ऍक्च्युली रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटमच आहे, तर याचं जर नायट्रेशन्स केलं असतं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स केली असती आपण नायट्रिक मिक्सर म्हणतो, तर इथे आपल्याला इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल ओळखता आलं पाहिजे. NO2 पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणि OH न्यूक्लिओफाईल. हा इलेक्ट्रोफाईल सिद्धी तिथून एच पॉझिटिव्ह निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल असा नायट्रोबेन्झिन भेटल. काय भेटल असा नायट्रोबेन्झिन, याला आपण काय म्हणू नायट्रोबेन्झिन, असा कंपाऊंड तयार होईल. प्लस साईड प्रोडक्ट काय राहणार आहे वॉटर. अशा प्रकारे हे सबस्टिट्युशन रिएक्शन होईल. म्हणजे हे जे इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन असतात तुम्हाला इलेक्ट्रोफाईल ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये खूप महत्वाचं आहे. जसं मी ऍसिटिलेशन घेतलं असतं, नेक्स्ट तिसरं एक्झाम्पल घेतो मी, तर बेन्झिनची रिएक्शन जर तुम्ही सल्फ्युरिक ऍसिड सोबत केली असती तर सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4 पण तो लिहिताना असा लिहिणार आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे की नाही. तर नॅचरली हे इलेक्ट्रोफाईल असेल हा न्यूक्लिओफाईल असते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बस हा इलेक्ट्रोफाईल इथे येईल तर हा इलेक्ट्रोफाईल इथून निघून जाईल आणि आपल्याला काय भेटणार आहे बेन्झिन सल्फोनिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल असा बेन्झिन सल्फोनिक ऍसिड प्लस H2O. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलो. हे कशाचे एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शनचे एक्झाम्पल आहे. तर ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन मेन रिएक्शन असते आणि सर्वच ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ह्या टाईपच्या रिएक्शन होत असतात. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल सांगतो, जसं तुम्ही बेन्झिन घेतली आणि बेन्झिनचं ऍसिटिलेशन केलं, ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन केली इन द प्रेझेन्स ऑफ अनहेड्रस AlCl3 फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन म्हणतात त्याला. तर या रिएक्शनचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन. काय आहे फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन? इथे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोफाईल ओळखायचा आहे. हा कार्बोनिल हा ऍसिटिल ग्रुप इलेक्ट्रोफाईल असेल, हा न्यूक्लिओफाईल असेल. आता काय होईल हा इलेक्ट्रोफाईल इथे चालला जाईल तर हा इलेक्ट्रोफाईल तिथून निघून जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जो कंपाऊंड तयार होईल तो ऍसिटोफिनोन तयार म्हणत असतो. याला आपण काय म्हणतो ऍसिटोफिनोन. ऍसिटोफिनोन तयार होईल. प्लस साईड प्रोडक्ट काय होईल हा इलेक्ट्रोफाईल इथे गेला हा इलेक्ट्रोफाईल तिथून निघून जाईल प्लस HCl. तर अशा प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन मध्ये आपल्याला इलेक्ट्रोफाईल ओळखता आला पाहिजे तेव्हा या रिएजंटचा हायड्रोजन आपण इलेक्ट्रोफाईल काढणार आहोत. म्हणून आपल्याला याचं नॉलेज पाहिजे की रिएजंटचं नॉलेज पाहिजे की इलेक्ट्रोफाईल नेमका कोणता, त्याच्यातला कोणत्या पार्टला इलेक्ट्रोफाईल म्हणायचं आहे की नाही. त्यानंतर बऱ्याचशा इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन सुद्धा असतात. हे तर झालं ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये, तर ऍरोमॅटिक तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन दाखवते. पण जसं तुम्ही एक ऍलिफॅटिक मध्ये जर अल्किन घेतलं असता, हा अल्किन घेतला आणि या अल्किनची रिएक्शन कोणासोबत केली असती हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा नॅचरली ब्रोमिनेशन केलं असतं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहेड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटायनच्या प्रेझेन्स मध्ये. तर नॅचरली या रिएक्शन मध्ये काय होणार आहे हा जो Br2 आहे तो मी असा लिहितो आहे की नाही, तर एक Br2 चा पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, तर पहिल्यांदा एक Br पॉझिटिव्ह अप्रोच होईल, इलेक्ट्रॉन्स याच्याकडे ओढल्या जाईल, बरोबर आहे. म्हणून इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन म्हणणार आहोत आपण याला. म्हणून CH2 त्यावेळी CH2 याला काय लागल Br, त्याच्यावर काय होईल इलेक्ट्रॉन्स याच्यावर आल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येईल. इलेक्ट्रॉन्स इकडे ओढल्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल की हा जो Br निगेटिव्ह आहे हा Br निगेटिव्ह याच्यात काय होईल आणि आपलं फायनल आन्सर काय भेटल CH2Br 1-2 डायब्रोमो इथेन. काय म्हणाला 1-2 दोन वेळेस ब्रोमिन आहे म्हणून डायब्रोमो इथेन नावाचा कंपाऊंड तयार होईल. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन होत असते. त्यामुळे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पहिल्यांदा इलेक्ट्रोफाईल अप्रोच होणार आहे म्हणून आपण इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणतो. तर असं जे इलेक्ट्रोफाईलची माहिती केली आणि कोणत्या रिएक्शन मध्ये तो इलेक्ट्रोफाईल नेमका कोणता असतो हे, तर हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिएक्शन खूप महत्वाचे आहे. कोणासाठी महत्वाचं आहे ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये. तर ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जे नायट्रेशन असते लक्ष ठेवायचं आहे. नायट्रेशन म्हटलं की नायट्रिक ऍसिड, तर नायट्रिक ऍसिड मधला इलेक्ट्रोफाईल हा असतो NO2 आणि OH न्यूक्लिओफाईल असतो. त्यानंतर सल्फोनेशन असते, काय असते
सल्फोनेशन असते, तर सल्फोनेशन आपण सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करतो, पण असं लिहिलं तर काही समजायचं नाही आपल्याला, म्हणून आपण याला कसं लिहायचं, HOSO3H लिहायचं. हा इलेक्ट्रोफाईल आणि हा न्यूक्लिओफाईल, हा सल्फोनियम आयन झाला इलेक्ट्रोफाईल आणि हा न्यूक्लिओफाईल OH. तसंच अल्किलेशन्स असते, फ्रीडल ग्राफ अल्किलेशन्स, तर अल्किलेशन्स म्हणजे अल्किल हॅलाइड घ्यावं लागते आपल्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये, अल्किलेशन्स मध्ये अल्किल हॅलाइड्स, तर हॅलाइड निगेटिव्ह राहील आणि हा पॉझिटिव्ह, म्हणजे हा आपला झाला इलेक्ट्रोफाईल, आहे की नाही. नायट्रेशन झाल्यानंतर हॅलोजिनेशन्स असते, काय असते हॅलोजिनेशन्स, म्हणजे आपण हॅलोजन्स घेतो डायरेक्ट, क्लोरिनेशन्स, ब्रोमिनेशन्स, आयोडिनेशन्स असं. तर क्लोरिनेशन्स म्हटलं तर एक क्लोरिन पॉझिटिव्ह, एक क्लोरिन निगेटिव्ह, इथे काही प्रॉब्लेम नाही इलेक्ट्रोफाईल ओळखण्यासाठी, दोन्ही सारखे असल्यामुळे. तर अशा ह्या रिएक्शन्स. त्याच्यानंतर ऍसिटिलेशन असते, काय असते फ्रीडल ग्राफ ऍसिटिलेशन्स, तर या ऍसिटिलेशन्स मध्ये आपल्याला तो रिएजंट ओळखता आला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रोफाईल ओळखता आला पाहिजे. म्हणून आपल्याला जेवढ्याही ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोफाईल महत्वाचं आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन घडते, याच्यामध्ये कोणते रिएक्शन्स घडते, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये ESR रिएक्शन्स म्हणतो. तर असंच ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये ऍसिटिलेशन घडत असते, काय घडत असते ऍसिटिलेशन्स, फ्रीडल ग्राफ ऍसिटिलेशन्स, आणि ते जर घडलं तर नॅचरली आपण ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड वापरतो. ऍसिटिल क्लोराईड वापरला तर हा इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल. ऍसिटिक अनहायड्राइड वापरला, ऍसिटिक अनहायड्राइड जर वापरला तर नॅचरली इलेक्ट्रोफाईल कोणता राहील, हा मला ऍसिटिक आणि हा न्यूक्लिओफाईल. बस हे वाले इलेक्ट्रोफाईल या रिंगवर काय करायचे आहे, न्यायचे आहे कंडिशन्स मध्ये, त्या अणूचा हायड्रोजन काढायचा आणि तिचा इलेक्ट्रोफाईल काढायचा. संपलं. सर्वच 12वीतल्या किंवा 11वीतल्या ॲरोमॅटिक कंपाऊंडवर हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होईल. बस आपल्याला इलेक्ट्रोफाईल ओळख नव्हतं आणि त्या रिएक्शन्स करणं होतं, म्हणून तुम्ही आजही पूर्णच रिएक्शन करू शकता 11वीपासून तर 12वीपर्यंत. सर्वच ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मेन असते, तर तेच रिएक्शन जर तुम्ही सॉल्व्ह केल्या तर तुम्हाला लक्षात येते की हे इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल का महत्वाचं आहे आणि आपल्याला इलेक्ट्रोफाईल ओळखता आला पाहिजे, म्हणजे रिएक्शन्स पार्ट करायचं कामच पडणार नाही. ठीक आहे, तर हे लॉजिक लक्षात ठेवायचं आहे रिएक्शन्स करत असताना. ठीक आहे, याच्यानंतर खूप सारे ऍप्लिकेशन जेव्हा येईल, जेव्हा आपण चॅप्टर शिकू तेव्हा मी सांगाल की हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, हे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन आहे, अशा प्रकारे आपण पाहणारच आहोत. इथपर्यंत लक्षात आलं, आता आपण न्यूक्लिओफिलिक रिएजंट वरील न्यूक्लिओफाईल. ठीक आहे.